मुलांनो आज आपण यत्ता सातवीमध्ये एक कविता पाहणार आहोत पान नंबर एकोणपन्नासवर पेरीले जै शेतकरी न काही ही कविता शेतकऱ्याने जर आपल्या शेतामध्ये धान्य जर पिकवले नाही पेरले नाही तर जगामध्ये काय अनर्थ होईल याविषयी कविता आपणास या ठिकाणी दिलेली आहे कवितेचे नाव पेरीले जय शेतकरी न काही पेरिल जई शेतकरी न काही तय खावायाला मिळणार नाही जय तय म्हणजे जे ते कोठून धान्य मिळती अनेक फळाफुलांना मुक्तील लोक कापूस शेतात जरी पिकेना कोठून वस्त्रे म्हणतील नाना झाकावया लागी शरीर पाही तय वस्त्र साधे मिळणार नाही पेरी न तो तिळ तरी तिळेल तळावया लागी कसे मिळेल जगात होईल अनर्थ सारा जरी रुसे शेतकरी बिचारा शेतकरी जर शेतामध्ये धान्य पिकवण्यासाठी विसरला किंवा रुसला तर जगामध्ये जो अनर्थ होईल याची माहिती सांगणारी ही कविता आहे शब्दार्थ पेरील म्हणजे मातीत रोविल बीज पेरणे लावणे फळझाड मुक्तील म्हणजे गमावतील ते आपल्याला खायला मिळणार नाही ना, ना म्हणजे वेगवेगळी प्रकारची तीळ म्हणजे जे तीळ असतं ना आपण ते खातो चटणी वगैरे बनवून ते तीळ तेल बीळ सीड्स ज्याला म्हणतो आपण अनर्थ संकट ऋषे नाराज होई जयतय म्हणजे जेते त्यानंतर खालील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा एक लोक कशाला मुक्तील व का असे कवी म्हणतात शेतकऱ्याने जर रावणामध्ये शेतामध्ये जर पेकलं नाही ना पेरलं नाही ना तर धनधान्याला लोकमुक्तील लोक मुक्तील औषधी वनस्पतींना लोक मुक्तील आणि साधे शरीराची लाच झाकायला देखील आपल्याला कपडा मिळणार नाही पुढे या ठिकाणी पुढच्या पानावर जवळ आपण पान नंबर पन, पन्नास वर शेतात कापूस पिकला नाही तर काय होईल शेतामध्ये शेतकऱ्याने जर कापूस पिकवला नाही लावला नाही तर आपल्याला शरीरावर परिधान करायला लज्जारक्षणाला शरीर झाकायला देखील कपडा मिळणार नाही पुढे तीन जगात आनर्थ होईल असे केला का वाटते शेतकऱ्याने जर शेतामध्ये पेरलं नाही तो शेतकरी जर रुसला शेतकऱ्याच्या न पेरण्यामुळे जगामध्ये अनर्थ होईल लोकांना अन्न खायला मिळणार नाहीत ना फळे फुले मिळणार नाहीत एवढंच नव्हे तर शरीर रक्षणासाठी कपडा देखील मिळणार नाही म्हणून आपण शेतकऱ्याला मदत के केली के पाहिजे शेतकऱ्याची काळजी घेतली पाहिजे म्हणून तर शासन विविध प्रकारच्या योजना शेतकऱ्यासाठी राबवत आहे खालील कवितेच्या वळी पूर्ण करा कापूस शेतात जरी पिके ना कोठून वस्त्रे बनतील नाना झाकावया लागी शरीर पाही तय वस्त्र साधे मिळणार नाही पुढच्या वळी न तो तिळ तीड, तरी तिळेल बी तळावयालागी कसे मिळेल जगात होईल अनर्थ सारा जरी ऋषे शेतकरी बिचारा तर तिळेल तिळाचं बी तळावया तळण्यासाठी अनर्थ म्हणजे संकट आणि ऋषे म्हणजे नाराज होईल पुढे या कवितेत कोणाचे व कोणते महत्त्व सांगितले ते तुमच्या शब्दातल्या या कवितेमध्ये शेतकऱ्याचे महत्त्व सांगितले आहे शेतकऱ्याने जर शेतामध्ये पिकवले नाही धनधान्याची शेती केली नाही तर जगामध्ये अनर्थ होईल आणि कोणालाही खायला मिळणार नाही म्हणून विविध प्रकारच्या योजना शेतकऱ्यासाठी सरकार राबवते कारण शेतकऱ्याचं महत्त्वच तेवढं आहे प्रत्येक व्यक्तीला आपल्या शरीरामध्ये ऊर्जा निर्माण होण्यासाठी आहार घ्यावा लागतो आणि या आहारासाठी आपण तेलबिया धनधान्य फळे याचा आपण आपल्या सेवनामध्ये वापर करतो एवढंच नव्हे तर फुलझाडांच्यापासून वनस्पतीपासून देखील आपण बनवतो वनस्पतीपासून देखील आपण काय करतो विविध प्रकारचे तेल घेतो त्याचाच देखील आपल्या आहारामध्ये दे विपे उपयोग होतो पुढचा प्रश्न खालील शब्दांचे समानार्थ शब्द लोक माणसे जन वस्त्रे कपडे शरीर अंग काया सारा सर्व सगळे खालील शब्दाचा वाक्यात उपयोग करा धान्य शेतकरी शेतामध्ये धान्य पिकवितो वस्त्र शेतकरी शेतामध्ये वस्त्र तयार करण्यासाठी लागणारा कापूस पिकवितो तीन शेतकरी शेतकरी बिचारा सकाळी कुठल्याबरोबर शेतामध्ये जातो अशा तऱ्हेने मुलांनो आज आपण शेतकऱ्याची माहिती घेतली आणि हो निबंध लेखनाच्या माध्यमातून मी पाहिलेले शेत या विषयावर तुम्ही काय करायचं आहे धावळीचा निबंध लिहायचा आहे या निबंधामध्ये काय करायचं तुम्हाला शेतकऱ्याची माहिती लिहायची शेतकऱ्याची जी दैनंदिन दिनचर्या आहे त्याविषयी माहिती लिहायची सोपं आहे अशा तऱ्हेने आज आपण इयत्ता सातवीमध्ये जी कविता होती पेरीले जाई शेतकरी ना काही रेमिडियल टीचिंगच्या माध्यमातून याची तयारी केली पुढील तासाला आपण पुढची कविता पाहूया धन्यवाद